म्हणजे महाराष्ट्राला त्यांना दाखवायचा होता की मला तिन्ही भाषा येतात आणि म्हणून मला डिलीट पदवी देऊन मी आता डॉक्टर एकनाथ शिंदे झालोय. अरे महाराष्ट्राने 4-5 मुख्यमंत्री बघितलेला आहे, पण त्या मुख्यमंत्र्याने ह्या राज्यामध्ये 100 कॉलेजेस काढले होते. हा महाराष्ट्राचा इतिहास. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री आणि अजितदादांना उपमुख्यमंत्री, आणि त्या परत आमच्या हातात महाराष्ट्र, आम्ही सगळ्यांना सुखी ठेवतो. महाराष्ट्र नपुंसक आहे. महाराष्ट्र नपुंसक नाही, नपुंसक आहे ते सरकार. ही सभा शहा सबस्टेशन आणि नंतर पाणी पुरवठ्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्याचं उद्घाटन आज अजितदादांतर्फे करण्यात आले, ज्या हाताने करण्यात आले. ते या महाराष्ट्राचे नेते, एक गोष्ट त्यांच्याबद्दल खरी आहे, ओला हो नाईला नाही आणि समोर आला की एका मिनिटात काम, ही अजितदादांची खरी ओळख. या नगरीचे सिन्नरचे जाणकार नेते श्रीयुत माणिकराव कुकाटे, आशुतोष काळे, दिलीपराव बनकर, नितीन पवार, सरोज आहेर, शिवराम झुले, सीमंतनी कोकाटे, भागीरथ शिंदे, कोंडाजी मामा आव्हाड, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, बाळासाहेब गाढवे, बाळासाहेब वाघ, सुरत चव्हाण, अर्जुन टिळे, मंगेश कुराडे, मनीषा माळी, किरुदादा खेतले, राजेंद्र घुमरे, विष्णुपंत मैजदुने, दिलीपराव गुरणारे, बाळासाहेब कोते, गुरकमण्णा, रतन जाधव, राजेंद्र चव्हाणके, निवृत्ती मामा डावरे, देवेन सुरमारे, सुदेश सुवे, विजय गडाख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे आणि इतर सर्व मान्यवर. आज अनेक दिवसानंतर एका जाहीर सभेला सामोरे जायला मिळत आहे. शेतकरी मेळावा आहे, पण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय वाईट आहे. आपल्या सगळ्यांनी पेपरमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती पाहिलं असेल की सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राबद्दल काय म्हटलं, काल वाचलं का? की हा महाराष्ट्र नपुंसक आहे. महाराष्ट्र नपुंसक नाही, नपुंसक आहे ते सरकार. ते कशावरनं म्हणाले? आता कुठलीही कामं या सरकारला उरलेली नाहीत, करायची नाहीत, त्याची मानसिकता नाही. कांद्याला भाव नाही, गरिबी काही दूर हटत नाही, बेकारही काही कमी करता येत नाही. मग आपण केल्यासारखं काय सर दाखवायचं? तर मग जाती धर्मामध्ये तेढ लावायची आणि आपलं काम साधून घ्यायचं. गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की जाती धर्मामध्ये द्वेष करणारे मोर्चे किंवा भाषण झाली तर पोलिसांनी तात्काळ कारवाई करा. तरी आपले इथे वरती पंतप्रधान हिंदुत्ववादी मोदी साहेब, खाली मुख्यमंत्री हिंदुत्ववादी शिंदे साहेब, फडणवीस साहेब, आणि मग लोकांना भडकवण्यासाठी हिंदू सकल मोर्चा. अजितदादा उपमुख्यमंत्री होते, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, तेव्हा आपल्याला आठवतं कधी हिंदू खतरे में म्हणून हिंदूंचा मोर्चा निघाले? सगळे खुशीत होते, सगळे आनंदात होते, सगळ्यांना सुरक्षित वाटत होत. असं कसं काय झालं की वरती हिंदू पंतप्रधान, खाली हिंदू मुख्यमंत्री आणि हिंदूचा सुरक्षित राहिलेला नाही? मी सहज टीव्हीवर बोलून गेलो की तुम्हाला जर हिंदू सुरक्षित ठेवता येत नसतील आणि हिंदू लोकांना जर असुरक्षित वाटत असेल तर तुम्ही परत बनवा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री आणि अजितदादांना उपमुख्यमंत्री, आणि त्या परत आमच्या हातात महाराष्ट्र, आम्ही सगळ्यांना सुखी ठेवतो. पण तुमच्या या वागण्यामुळे, तुमच्या या भूमिकेमुळे उभ्या महाराष्ट्राची लाज जगभरात गेली. का? तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं हे नपुंसक आहे. नपुंसक तुम्ही असाल
हा महाराष्ट्र शिवरायांचा देश आहे हा नपुंसक असू शकत नाही. काल कुठेतरी गेले काय त्यांना डिलीट दिली काहीतरी पदवी दिली त्यांना. ते भाषण करताना ते डिलीट मिळाली आहे ती महाराष्ट्राच्या नागरिकांसमोर कशी घेऊन जायची? तर आय एम एकनाथ शिंदे इंग्लिश मध्ये बोलले, मग मध्येच मी एकनाथ शिंदे हूं हिंदी मध्ये बोलले, आणि परत मी एकनाथ शिंदे मराठीमध्ये बोलली. म्हणजे महाराष्ट्राला त्यांना दाखवायचा होता की मला तिन्ही भाषा येतात आणि म्हणून मला डिलीट पदवी देऊन मी आता डॉक्टर एकनाथ शिंदे झालोय. अरे महाराष्ट्राने 4-5 मुख्यमंत्री बघितलेला आहे, पण त्या मुख्यमंत्र्याने ह्या राज्यामध्ये 100 कॉलेजेस काढले होते. हा महाराष्ट्राचा इतिहास. शिक्षण नाही, तुमचं अंतःकरण किती स्वच्छ आहे, तुमचं मनामध्ये महाराष्ट्र प्रेम किती आहे आणि महाराष्ट्राला कसे वेगाने तुम्ही पेढवे गाऊ शकता हे लोक बघत असतात, आणि त्याचं ज्वलंत उदाहरण अजित पवार. आपलं दर काल तिथेही भाषण करताना दादा ते हॉस्पिटल होतं तिथे, मग ते आपलं नेहमीच आपलं जे असतं ना, आम्ही पण 6 महिन्यापूर्वी असेच ऑपरेशन केले, अशीच आम्ही चिरफाड केली आणि नंतर मग महाराष्ट्रात इतिहास घडला. ते जिथे जातात तिथे फक्त क्रिकेटच्या सामन्यांना गेले. 6 महिन्यापूर्वी आम्ही असे षटकार मारले होते. खोखोच्या मैदानात गेले, 6 महिन्यापूर्वी आम्ही असेच खो दिले होते. कबड्डी खेळायला गेले, 6 महिन्यापूर्वी आम्ही अशाच तांड्या खेचल्या होत्या. अरे बाबा साहेब, 6 महिन्यापूर्वी तुम्ही खंजीर खुपसला होता, बाकी काही केलं काय? काय चालू आहे? त्याचा सर्वात वाईट अनुभव मी घेतोय. पाहिजे तेवढ्या केसेस. नुसता एका बाईला असं बाजूला ढकललं तर 354. कुठे तरी लांब नुसते दोन कानफडात मारल्या पोरांनी तर 307. अरे माझा काय संबंध? विधानसभेमध्ये 5 मिनिटं जितेंद्र आव्हाडांवर भाषण. अरे मी एवढा नेता मोठा नेता नाही बाबा, पर माझा फोटो काढून हा कसा गुंड आहे, तू कसा गुंड आहे? अरे बाबा, एवढं का माझ्यावर प्रेम दाखवतोय? मग तर या देशाचा राज्याचा मुख्यमंत्री आहेस, विकासाचा मांडा. सिन्नरमध्ये आल्यानंतर म्हणजे नांदूर शिंगोटेवाल्यांनी कहरच केला, अगदी तोंडावर जसं नुसतं बोलायचं, कुठे गेले जाणार? असं नसतं बोलायचं कोणाला तोंडावरती. हे काय बोलले तुम्हाला माहितीये ना? काय बोलले हे नांदर शिंगोडे आले? 50 खोके. आता 50 खोके एकदम ओके. आता ही जनता म्हणायला लागली तर विधानसभेत चर्चा झाली की याच्यावर बंदी आणा, तुम्ही खोके बोलायचे नाही. अहो मी नाही बोलत. आता काय नांदूर शिंगोड्याला अजिताला गेलेले बोलायला? अहो लोक तुमची ओळख झाली ना, तुम्ही ओळख करून दिली. आणि हे तुम्ही म्हणता ना 50 खोके म्हणू नका, 50 खोके म्हणू नका. अहो तुम्हाला का लागतो ते 50 खोके? तुम्हाला काय लागतं ते 50 खोके? आता मी नुसतं 50 खोके असं म्हटलं की समोरचा आवाज बघा कलती किती जोरात येतो, 50 खोके 50 खोके. आता एका लोकांना चुकवावं लागतं, मी म्हंटल अशी घोषणा द्या. अहो जनतेत गेलं, अहो जनता वाट बघते निवडणुका कधी लावताय. जनता वाट बघते तुम्ही काही मैदानात येताय. आणि मी आज इथे माझ्या या जन्मगावी, म्हणजे माझा हा परिसर जन्मगाव आहे, माझा बाप इथे जन्मला, माझ्या आजोबा इथेच होते सिंचामगाव पास्त्याला. आज बरं झालं तुम्ही इथे सबस्टेशन आणलं माणिकराव, माझ्या गावचा प्रश्न आता इलेक्ट्रिसिटी माझ्या गावाला व्यवस्थित. त्याच्यामुळे दादा तुम्ही कितीही आता हे बोर्ड पुसण्याचा प्रयत्न केला ना, ते खोके आणि ओके काय जात नाही लोकांच्या डोक्यातनं, ते आता मतपत्रिकेतनच बाहेर जाईल. आणि लोक जेव्हा तुम्हाला घरी बसवतील तेव्हाच या घोषणा बंद होतील. तुमचं कार्यकर्तृत्व लोकांना माहितीये साहेब. दादा आमच्याकडे रंगरंगोटी चालू आहे, रंगरंगोटी 450 कोटी रुपयाची रंगरंगोटी.
अरे साले अजून गटार नाही झाली, अजून पायवटा नाही झाल्या, अजून शहराला पाण्याची सोय नाही. बघा किती कर्तृत्ववान आमदार आहेत. किन्नर सारख्या दुष्काळी भागात पाण्याचा प्रश्न सोडवणं अवघड आहे. मी आता दादांना तेच सांगत होतो की सिन्नरला पाणी पुरवठा करण्यासाठी म्हणून परत एकदा दादा कोणालाही करायचं मंत्री ते करा, म्हणजे आशुतोषला करा नाही तर माणिकरावांना करा, पण सिन्नरच्या पाण्याची सोय करा एवढी एक सिन्नरचा भूमिपुत्र म्हणून मी आपल्याला विनंती करतो. हा म्हणजे जो जर 300 वर्षाचा इतिहास बघितला तर ह्या गावात पाऊस पडतच नाही. त्याच्यामुळेच दादा या पंचक्रोशीतले अनेक माणसं हे मुंबई सेंट्रल स्टेशनला नाही तर VT ला हमाली करताना दिसतात. माझे आजोबा हे मुंबई सेंट्रलला हमाल होते, पण आजही मुंबई सेंट्रल किंवा VT ला गेलो आणि मी चालताना दिसलो की ह्या पंचक्रोशीतले आव्हाड सांगळे भाबड हे सगळे जमा होतात. आव्हाडसाहेब 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 550 हमाल आपल्या मागणं चालायला सुरुवात होतात. पण दादा ते हमाली का करावी लागली तर इथे पीकच उगवत नाही, जगायचं कसं? तर जगण्यासाठी म्हणून इथली सगळी भूमिपुत्र हे मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर गेली आणि रेल्वे स्टेशनवर हमाली करायला लागली. काहींचं तर आयुष्य असं होतं की राहायला जागा नाही म्हणून रेल्वे स्टेशनवरच झोपायचं. मी माझ्या वडिलांचं उदाहरण देतो की पहिली आयुष्यातली 22 वर्ष ही रेल्वे स्टेशनवर झोपण्यातच गेली. पण दादा या गावचं एक उदाहरण देतो. 1925 साली सिन्नरच्या काही हमालांनी वर्गणी काढली आणि तेव्हा पुढची पिढी कधीही हमालीसाठी मुंबईत येता कामा नये, आली तर शिकून आली पाहिजे या भावनेतनं तेव्हा 1925 साली सिन्नरच्या मध्यभागामध्ये 15-13 एकर जमीन घेतली होती. इतके दूरदृष्टीचे हे सगळे सिन्नरकर आहेत. त्यामुळे जाता जाता मी फक्त एवढंच सांगेन, तयार राहा. माहिती आहे ना कशासाठी सांगा? कशासाठी? परत एकदा माणिकरावांना आमदार करण्यासाठी. अहो पहिलं निवडणूक, नंतर अजितदादा मुख्यमंत्री आणि मग माणिकराव का आशुतोष काळे. ते आपलं काम नाही बाबा, आपण मी छोटा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी काय ठरवत नाही, ठरवणार ते मागे बसलेत मायबाप सरकार. त्याच्यामुळे सिन्नरची प्रगती, सिन्नरचं औद्योगिकरण, सिन्नर हा ट्रायंगल मधून आहे, म्हणजे एकीकडे औरंगाबाद जवळ, एकीकडे पुणा जवळ आणि एकीकडे मुंबई जवळ, त्यामुळे सर्वात जास्त लॉजिस्टिक्स पार्क हे सिन्नरमध्ये होऊ शकतात. दादा आपण जर लक्ष दिलं पुढच्या वेळेस तर कमीत कमी भिवंडी मधली जेवढी लॉजिस्टिक्स आहेत त्याच्यातला 200% भाग इथे येऊ शकतो. कारण काय, इथलं औरंगाबादचा एअरपोर्ट जवळ आहे, नाशिकला एअरपोर्ट आहे आणि इथलं मुंबईचा एअरपोर्ट जवळ आहे आणि इथलं पुण्याचंही एअरपोर्ट जवळ आहे. त्यामुळे सिन्नरचा ना भुगतो ना भविष्यातही असा विकास होऊ शकतो. त्या विकासाचं ओझं आपण आपल्या खांद्यावर घेऊन वाहून जाऊ शकता एवढंच मी बोलतो. परत एकदा माणिकरावांना खूप खूप शुभेच्छा देतो या प्रगतीबद्दल, या विकासाच्या दूरदृष्टीबद्दल आणि सिन्नर सुधरवल्याबद्दल. एवढं बोलून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.